नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता सातवी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता सातवी गणित मधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे बैजिक राशी व त्यावरील क्रिया, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय, त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. हे बघा, फळांचं बास्केट आहे आणि त्या बास्केटमध्ये ही फळं आहेत. सो नाईस फ्रुट्स, कॅन यू सी? सम ऑरेंजेस आर देअर, सम गुआज आर देअर. काही ऑरेंजेस आहेत, संत्री आहेत, काही पेरू आहेत. आता मी त्यांना वेगवेगळं करते पहा. इथे मी प्रथम हे पेरू ठेवते, हे काही पेरू आहेत पहा, आणि त्यांच्या बाजूला आपण ऑरेंजेसचा, संत्र्यांचा एक गट करूया. ठीक आहे. आता हे किती, बघा पेरू किती आहेत, बघा हाऊ मेनी गुआज आर देअर, थ्री, करेक्ट? अँड फोर ऑरेंजेस आर देअर. इन ऑल देर आर सेवन फ्रुट्स, टोटल सेवन फ्रुट्स वेर देअर इन द फ्रूट बास्केट. सात फळं होती, तीन पेरू होते आणि चार ऑरेंजेस होती. आता दोन्ही फळं वेगवेगळी आहेत, त्यामुळे मी एकूण पेरू किती होते, तर मी तीन आणि चार पेरूज नाही करू शकत, नाही का? तुम्हाला माहीत आहे आपण गणितं करतो. एकूण फळं सात झाली, चार ऑरेंजेस आणि तीन गव्हाज. आता याच ठिकाणी तीन पेरू आणि चार ऑरेंजेस, संत्री, ह्या गव्हाज आणि ऑरेंजेस, इन प्लेस ऑफ गव्हाज अँड ऑरेंजेस, इफ आय विल पुट एक्स अँड वाय, देन इट विल बिकम थ्री, इन प्लेस ऑफ थ्री गव्हाज इट हॅज बिकम थ्री एक्स, अँड इन प्लेस ऑफ फोर ऑरेंजेस इट हॅज बिकम फोर वाय. नाऊ व्हॉट इज दिस? दिस इज कॉल्ड ॲज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. आपण गणितामध्ये बिरजा वजाबाक्या करतो की नाही. आता तीन पेरू आणि चार संत्रे, एकूण फळं किती झाली? तुम्ही म्हणाल सात फळं झाली. मग आता इथे मला पेरू माहीत आहे म्हणून मी पेरू लिहिलं. समजा मी तुम्हाला कोणती फळं आहे ते सांगितलंच नाही. मी सांगितली दोन वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. एका प्रकारची तीन आहेत बास्केटमध्ये आणि एका प्रकारची चार आहेत. फळाचं नावच नाही दिलं, तर मग मी काय करणार? म्हणजे आय डोंट नो द नेम ऑफ फ्रूट. मग मी काय करणार, त्या फळाच्या ऐवजी, कारण मला नाव माहीत नाही फळाचं, तीन एका प्रकारची फळं आहेत म्हणून मी तीन माहीत नसलेल्या गोष्टीला एक्स टाकलं. म्हणजे गणितामध्ये माहीत नसलेल्या गोष्टीसाठी अक्षर टाकता येतं. आणि चार दुसऱ्या प्रकारची फळं आहेत, मला आय डोंट नो द नेम ऑफ दॅट फ्रूट बट दे आर फोर इन नंबर, देन आय विल टेक वाय टू रिप्रेझेंट दॅट अनदर टाईप ऑफ फ्रूट. तर दुसऱ्या प्रकारचं जे फळ आहे त्याच्यासाठी मी वाय अक्षर घेईन. आणि माझ्याकडे टोटल सेवन फ्रुट्स आहेत मला माहीत आहेत, पण त्यांची नावं माहीत नसतील तर मी टाकणार तीन एक्स. म्हणजे पहिल्या प्रकारची एक्स प्रकारची फळं तीन आहेत आणि दुसरा जो प्रकार आहे वाय त्या प्रकारची फळं आहेत चार. म्हणजे टोटल माझ्याकडे थ्री एक्स प्लस फोर वाय. आता ही बेरीज नाही करता येत, कारण दोन्ही फळं वेगवेगळी आहेत. आणि हे जे काही मी लिहिलं आहे तीन एक्स अधिक चार वाय, त्याला म्हणतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन. When we use letters in mathematical operations, हे गणित दिसते, नाही का तुम्हाला? त्यामध्ये आपण अक्षर वापरल्या माहीत नसलेल्या गोष्टीसाठी. समजा ही फळं मला माहीत नाही, तर त्यासाठी मी जे अक्षर वापरलं गणितामध्ये, जेव्हा आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे गणिती क्रिया, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या गणिती क्रिया आहेत, आणि त्यांच्यासाठी जेव्हा आपण अक्षर वापरतो तेव्हा त्या घटकाला बैजिक राशी, बैजिक राशी म्हणजे अक्षराची राशी, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अल्जेब्रिक ऑपरेशन्स, सॉरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. इट इज कॉल्ड ॲज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. संख्येसाठी जेव्हा अक्षराचा वापर केला जातो तेव्हा तयार झालेल्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात. ही पाही आहे बैजिक राशी. आपण मागच्या भागामध्ये इंडायसेस शिकलो, तर इंडायसेसमध्ये डोक्यावर जी संख्या आहे त्याला आपण घातांक म्हणतो. फोर एन स्क्वेअर, दिस इज वन ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये काही टर्म्स आहेत. कोणत्या टर्म्स असतात पाहूया आपण, त्या टर्म्स कोणत्या आहेत. इथे पहा,
ही दोन टी ही एक बैजिक राशी दिलेली आहे. दिस इज वन ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. वाय? बिकॉज टी इज द लेटर विच आय हॅव यूज्ड हियर. फक्त दोन असतात तर म्हटलं नसतं, पण ते बरोबर टी आहे, त्यामुळे त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतात. आता ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये हे जे अक्षर आपण यूज करतो, द लेटर विच इज यूज इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे चल, कारण का त्या अक्षराची काही फिक्स किंमत नसते. अशी गणितात किंमत असं ठरलेलं नाही आहे ना की ए जो अक्षर आहे त्याची किंमत एक असते, बी अक्षराची किंमत दोन असते, सी अक्षराची किंमत तीन असते, असं ठरलेलं नाही आहे. जसं मगाशी तुम्हाला मी उदाहरणात दाखवलं, मला फळ कुठलं आहे ते माहीत नाही, मग त्याला मी एक्स देऊन टाकलं. दुसऱ्या प्रकारचं फळ माहीत नाही, त्याला वाय देऊन टाकलं. मग आता एक्स म्हणजे कुठलं फळ? कुठलंही असेल, मला माहीत नाही. वाय म्हणजे कुठला फळ? कुठलंही असेल, मला माहीत नाही. तसंच येथे अक्षराची किंमत गणितात ठरलेली नसते, म्हणून त्या अक्षराला चल, चल म्हणजे चल, चल चल म्हणजे काय? बदलणारं. काय चल म्हणजे काय? बदलणारं. आणि न्यूमेरिकल कोइफिशियंट म्हणजे त्याच्या आधी जो अंक आहे ना, त्या अंकाला कोइफिशियंट म्हणतात. काय म्हणतात? आणि हा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक. हा जो अंक असतो त्या अक्षरापुढे, तो न्यूमेरिकल म्हणजे नंबर असतो ना, संख्या असते ती. अंक असेल किंवा दोन अंकी संख्या असेल, म्हणून त्याला कोइफिशियंट असे म्हणतात. ही आहे दोन टी, एक बैजिक राशी आहे. तर बैजिक राशीतल्या आपण काही आता घटकांची माहिती घेऊया. इथे बघा, तुम्हाला बैजिक राशी दिसत आहेत. 3x नावाची एक बैजिक राशी आहे, ही 5x नावाची एक बैजिक राशी आहे. त्या बोलतायत बघा, बैजिक राशी व 3x वर्ग आहे, सॉरी. तर त्या बैजिक राशीमध्ये हा जो अंक आहे त्याला काय म्हणतात? सहगुणक. तो म्हणतो आय एम अ कोइफिशियंट. आपण म्हणतो इवन आय एम ऑल्सो द कोइफिशियंट. कोइफिशियंट म्हणजे काय? कोइफिशियंट इज अ नंबर इन फ्रंट ऑफ द व्हेरिएबल इन इच टर्म. व्हेरिएबल म्हणजे अक्षराच्या आधी, समोर म्हणजे आधी जो अंक आहे त्याला कोइफिशियंट असे म्हणतात. लक्षात ठेवा, अक्षराच्या आधी असलेला अंक हा या दोनला नाही म्हणायचं कोइफिशियंट, कारण त्याच्यापुढे काही अक्षर नाही आहे. कळलं ना? तर मी इथे 5x मध्ये 5 इज अ कोइफिशियंट आणि 3x² 3 इज द कोइफिशियंट. चलाच्या आधी, चल म्हणजे जे अक्षर आहे ना, त्याच्या आधी असलेल्या संख्येला किंवा अंकाला सहगुणक असे म्हणतात. आता स्थिरपद. स्थिरपद म्हणजे काय मग? स्थिरपद म्हणजे हा जो अंक जो आहे ना, त्याला स्थिरपद म्हणायचं आहे. हे बघा, तेच मी उदाहरण घेतलं आहे, 3x² + 5x + 2. आता 3 आणि 5 हे काय आहेत? कोइफिशियंट आहेत. पण 2 कसा आहे? 2 इज अ कॉन्स्टंट विच डू नॉट हॅव एनी व्हेरिएबल. त्याला काही व्हेरिएबल नाही आहे, त्यामुळे दोनाची किंमत दोनच असणार आहे, ते बदलणार नाही आहे. 5x ची किंमत आपण 5 नाही म्हणू शकत, कारण हा जो एक्स आहे ना, तर एक्सची आपल्याला किंमत माहीत नाही. मला तर 1 ची किंमत मला माहीत नसल्यामुळे 1 ची मी काय किंमत मला गणितात असेल त्याप्रमाणे 5x ची किंमत बदलणार आहे. तसं 3x² ची किंमतसुद्धा बदलणार आहे. आणि त्यामुळे त्यांच्या किमती मी सांगू शकत नाही काय असतील ते, पण 2 ची किंमत मात्र, हा जो 2 एकटा आहे त्याची किंमत मात्र बदलणार नाही आहे. आणि त्यामुळे जो कॉन्स्टंट, म्हणून त्याला कॉन्स्टंट म्हणतात. द कॉन्स्टंट इज द नंबर दॅट स्टँड्स अलोन. तो एकटा असतो अक्षराशिवाय, त्याच्याजवळ बरोबर काही अक्षर नसतं. अक्षराशिवाय म्हणजे चलाशिवाय असलेली जी संख्या असते तिला स्थिरपद असे म्हणतात. यामध्ये पण पहा, दिले आहेत 5, 1, z, 4, 6, y, वेगवेगळे अक्षराने अंक दिले आहेत. त्यातला जो एकटा जो आहे हा अलोन म्हटलं, एकटा 2, तो आहे काय? कॉन्स्टंट किंवा स्थिरपद असं म्हणतात त्याला. त्यानंतर टर्म. टर्म म्हणजे काय पाहूया. आता हे 3x² यामध्ये तुम्हाला कळलं की एक्स हे व्हेरिएबल आहे, त्याचा हा घातांक आहे, 3 सहगुणक आहे. ही एक, हा एक 3x² एक घटक झाला. नंतर 5x हा दुसरा घटक झाला आणि 2 हा एक घटक झाला, बरोबर. त्यामध्ये आपण हे दोन म्हटले, हे कसे आहेत? व्हेरिएबल अँड कोइफिशियंट, म्हणजे चल आणि सहगुणकवाले आहेत, आणि हा कॉन्स्टंट आहे. हे जे 3 आहेत ते बघा अधिक चिन्हाने जोडलेले आहेत. व्हॉट दिस 3 आर कॉल्ड ॲज? दिस 3 आर कॉल्ड ॲज टर्म्स. टर्म्स म्हणजे पद. टर्म इज अ व्हेरिएबल, ए नंबर ऑर द प्रॉडक्ट ऑफ नंबर अँड व्हेरिएबल. टर्म्स आर सेपरेटेड बाय प्लस ऑर मायनस एन. मग टर्म म्हणजे काय? पद म्हणजे काय? पद म्हणजे असा घटक की ज्यामध्ये कोइफिशियंट आणि व्हेरिएबल असेल त्यांचा गुणाकार. इथे बघा, कोइफिशियंट आणि व्हेरिएबल आहे, त्यांचा गुणाकारमध्ये तुम्ही म्हणाल कुठे गुणाकार आहे? 5 आणि x मध्ये. मला नव्हते 5 आणि x मध्ये चिन्ह नाही,
म्हणजेच तो गुणाकारच आहे. आणि हा दोन दोन सुद्धा एक टर्म आहे, पण ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे, नाही का. ह्या सगळ्यांना टर्म्स असे म्हणतात. अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मे हॅव वन टर्म ऑर मे बी द सम ऑफ सेव्हरल टर्म्स. अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये एकतर एकच टर्म असेल, समजा हे दोन्ही नसते तर फक्त एकच टर्म, पण इथे एक टर्म आहे, दोन टर्म आहे, तीन टर्म आहे, तीन टर्म प्लस चिन्हाने जोडलेल्या आहेत. म्हणजेच काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स जर असतील तर ते अधिक किंवा वजा चिन्हाने जोडलेले असतात. इथे बघा, वी आर अ टर्म, इथे पण टर्म्स आहेत बघा, एक फाय एक्स, आणि या फाय एक्समध्ये काय आहे, इथे मध्ये चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह असणार आहे, आय विल शो यू ओवर हिअर. हे बघा, इथे चिन्ह नाही म्हणजे गुणिले चिन्ह असतं. इथे सुद्धा या तीन एक्सवर कधी चिन्ह नाही म्हणजे गुणिले चिन्ह असतं, लक्षात ठेवा. फाय एक्स म्हणजे फाय इंटू एक्स असं असतं ते. आणि त्यामुळे ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली, आणि ही तिसरी टर्म, आणि हे तीन टर्म्स अधिक चिन्हाने जोडले आहेत किंवा त्या ठिकाणी अधिकच्या ठिकाणी वजाही असू शकतं. तर इथे ही एक टर्म आहे, दुसरं उदाहरण दिलं आहे बघा मी, इथे फाय एक्स एक टर्म आहे आणि दोन एक टर्म आहे. टर्म म्हणजे समजलं तुम्हाला, टर्म म्हणजे पद. ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या एका राशीला एक पद. इथे बघा, इथे हे एक पद, हे दुसरं पद आणि हे तिसरं पद, गुणाकार चिन्ह असलेली एक राशी किंवा एक पद, दॅट इज कॉल्ड ॲज वन टर्म. अगेन वील रिवाइज ऑल फोर थिंग्स ओवर इयर अबाउट द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला मी दिलं आहे बघा, फाय एक्स मायनस थ्री. त्यामध्ये काय काय पाहिलं आपण, पहिलं आपण पाहिलं त्याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे चल, यामध्ये एक्स हे चल आहे. त्यानंतर पाच काय, हा एक्सला जोडलेला कोइफिशियंट आहे, सहगुणक. त्यानंतर हा तीन आहे कॉन्स्टंट, स्थिरपद. आणि हे दोन काय केले आहेत, वजा चिन्हाने जोडले आहेत. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, पदं जी बैजिक राशीमध्ये अधिक किंवा वजा चिन्हाने जोडली जातात. मग अशा उदाहरणात मी अधिक दिलं होतं, इथे बघा वजा चिन्ह दिलं आहे. मग ही दोन पदं आहेत, दोन पदं आहेत या ठिकाणी, फाय एक्स आणि थ्री. मग अशामध्ये मी तीन पदं दिली होती. इथे बघा, अजून मोठं मी तुम्हाला बैजिक राशी दिली आहे बघा. आता याच्यामध्ये किती पदं आहेत बघा, वन टू थ्री अँड फोर, फोर टर्म्स आहे गिवन, अँड फोर टर्म्स दे आर जॉईंट बाय प्लस साईन. बघा, प्लस चिन्हाने जोडले आहेत, इथे एक अधिक चिन्ह आहे, इथे एक अधिक चिन्ह आणि इथे एक अधिक चिन्ह आहे. पुन्हा ह्यामध्ये आपण जरा आपण रिवाइज करतो आहोत, हे व्हेरिएबल्स कोणती बघा, ए बी अँड सी, दीज आर द व्हेरिएबल्स. देन टू इज द कॉन्स्टंट, सॉरी कोइफिशियंट. बी अलॉंग विथ बी फाय इज देअर, वेअर फाय इज अ कोइफिशियंट. हिअर नाईन इज द कोइफिशियंट. कोइफिशियंट कोणा म्हणाले, सहगुणक जे अक्षराच्या बरोबर आहेत, अक्षराला लागून गुणिले चिन्हाने जोडलेले आहेत, त्याला कोइफिशियंट म्हणायचं. मग हंड्रेड, याला कोइफिशियंट नाही, हा स्थिर आहे, त्याची किंमत हंड्रेडची किंमत हंड्रेडच आहे, ती बदलणार नाही, त्यामुळे त्याला कॉन्स्टंट म्हणायचं. पुन्हा बघा, लक्षात ठेवा बाळांनो, हे टर्म्स जे आहेत त्यांच्या किमती, त्यामध्ये जे अक्षर आपण घेतलं आहे लेटर, त्याच्यावर डिपेंड असते. मग त्याची किंमत किती असते, वी डोंट नो, त्याची किंमत फिक्स नसते. आणि म्हणून आपण आता नाईन सी त्याची किंमत काय आहे, नाही सांगू शकत. फायव बी त्याची किंमत काय आहे, नाही सांगू शकत. टू ए त्याची किंमत काय आहे, फिक्स नाही सांगू शकत. पण हंड्रेड, हंड्रेडची किंमत हंड्रेडच आहे, देअरफोर इट इज अ कॉन्स्टंट. बघा, ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, तुम्हाला मी उदाहरण दिलं आहे. जस्ट वी हॅव टू रिवाइज व्हॉट वी हॅव स्टडीड जस्ट नाउ. आता आपण इथे काय रिवाइज स्टडी केलं बघा, आपण पाहिलं सहगुणक म्हणजे काय, चल म्हणजे काय पाहिलं. बारा एम एन, मी एक तुम्हाला टर्म दिला आहे, गिवन यू वन टर्म इन दॅट सहगुणक म्हणजे कोइफिशियंट किती आहे, बारा. आणि चले काय आहेत, एम आणि एन, बरोबर एम एन. दुसरं उदाहरण मी दिलं आहे, मायनस नाईन एक्स स्क्वेअर वाय क्यूब, तिथे सहगुणक आहे मायनस नाईन. बघा, सहगुणक जो आहे त्याला मायनस चिन्हसुद्धा असू शकतं, निगेटिव्ह इंटिजर पण असू शकतो. आणि चल काय आहेत, चल इंडेक्सही लिहायची आहेत, एक्स वर्ग वाय घन. देन सेकंड एक्झाम्पल, फोर अपॉन फाय इज द कोइफिशियंट अँड वाय इज द व्हेरिएबल. आता पी क्यू, पी क्यू दिलं बघा, तुम्ही म्हणाल इथे कोइफिशियंट काहीच दिसत नाही. रिमेंबर स्टुडंट्स, वेन कोइफिशियंट इज नॉट देअर इट विल बी कन्सिडर्ड ॲज वन, एक घ्यायचा असतो, एक पी क्यू. तर मी इथे कोइफिशियंट येणार एक आणि चल येणार आहे पी क्यू. समजलं तुम्हाला?
असा तुम्हाला एक्झरसाइज तुम्ही तुमच्या बुकमधून करू शकता. पुढे आपण पाहणार आहोत सजातीय आणि विजातीय पदे म्हणजे काय. बघा, ज्या चला पदामधील चले टर्म्स दिलेले आहेत पण त्यांच्यामध्ये चल आणि त्यांचे घातांक समान पाहिजेत, त्यांना स्वरूप पदे लाईक टर्म्स, दे आर कॉल्ड अस लाईक टर्म्स, टर्म्स विच हॅव सेम व्हेरिएबल म्हणजे चल समान विथ द सेम पॉवर, पॉवर मीन्स इंडेक्स, आर कॉल्ड अस लाईक टर्म्स. फॉर एक्झाम्पल सी हियर यू कॅन सी 2x, आय हॅव गिवन द एक्झाम्पल ऑफ 3 टर्म्स. इथे 3 टर्म्स आहेत हां, वेगवेगळ्या तिघांमध्ये अक्षर समान आहे. बघा एक्स एक्स एक्स, पण अक्षर समान नुसतं असून नाही, त्यांचा इंडेक्स पण सेम पाहिजे. दे हॅव सेम इंडेक्स, देअरफोर दे आर लाईक टर्म्स. बघा, कोइफिशियंट सेम असायची गरज नाही. व्याख्या बघा काय म्हटलं आहे, चल समान पाहिजे आणि घातांक समान पाहिजे. दे आर कॉल्ड लेस लाईक टर्म्स. हे सेकंड एक्झाम्पल दिलं आहे. बघा सेकंड एक्झाम्पल मी काय दिलं, मी -5 कोइफिशियंट वेगळा असू दे, एक्स स्क्वेअर वाय आणि इथे मी वाय एक्स स्क्वेअर, फक्त मी चल उलट केली आहेत पण इंडेक्स बघा सेम आहे की नाही. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे वायला इंडेक्स नाही म्हणजे 1, आपण शिकलो मागच्यावाला इंडेक्समध्ये, त्यामुळे इथे पण त्याचा 1च आहे. म्हणजे ही सुद्धा जरी मी अक्षरं उलट सुलट केली असली तरी अक्षरं तीच आहेत आणि त्यांचा इंडेक्स पण समान आहे. दे आर लाईक टर्म्स. आणि आता विजातीय म्हणजे काय, अनलाईक टर्म्स मीन्स वॉट, ज्या चला पदामधील चल आणि त्यांचे घातांक समान नसतात त्यांना विजातीय पदं. टर्म्स विच डो नॉट हॅव द सेम व्हेरिएबल्स बट समटाईम्स व्हेरिएबल मे बी सेम बट डू नॉट हॅव सेम पॉवर. म्हणजे व्हेरिएबल आणि पॉवर जर वेगवेगळे असतील दे आर कॉल्ड अस अनलाईक टर्म्स. हे बघा आता 7xy 9y स्क्वेअर अँड -2xyz. बघा सगळ्यामध्ये तिथे एक्स वाय आहे, इथे वायच आहे, एक्स वाय आणि झेड नाही. इथे एक्स वाय झेड तिन्ही आहे पण पॉवर बघा सेम नाही. हे अनलाईक टर्म्स आहेत. कसे आहेत, अनलाईक टर्म्स. आता ह्याच्यात मी काय केलं आहे बघा, गंमत, मी कोइफिशियंट सेम ठेवलं आहे. आय टोल्ड यू कोइफिशियंट डज नॉट बॉदर, कोइफिशियंट काही असेल सेम असायची गरज नाही, तुमचे व्हेरिएबल सेम पाहिजे. आता इथे व्हेरिएबल सेम आहे, आय टोल्ड यू इवन इफ व्हेरिएबल्स आर सेम देअर इंडायसेस शुड बी सेम, देअर पॉवर शुड बी सेम. म्हणजे घातांक समान पाहिजे. इथे एमचा घातांक एन, एम आणि एनचा घात एक एक आहे, इथे 2-2 आहे, इथे 3-1 आहे. देअरफोर दे आर नॉट लाईक टर्म्स, दे आर अनलाईक टर्म्स. कळलं तुम्हाला इथपर्यंत? अनलाईक टर्म्स आणि लाईक टर्म्ससाठी एक तुम्हाला पिक्चर दिलं आहे मी. एक लाईक टर्म्स आय टोल्ड यू जस्ट नाउ, दे हॅव सेम व्हेरिएबल अँड कंपोनेंट्स, अँड अनलाईक टर्म्स मीन दे हॅव डिफरंट व्हेरिएबल्स, ऑर इफ व्हेरिएबल इज सेम दे शुड हॅव सेम एक्सपोनंट, दे डू नॉट हॅव सेम एक्सपोनंट, दे आर अनलाईक. हां, तर लाईक आणि अनलाईकचं एक प्रॉपर्टी काय आहे, त्यांचं एक गुणधर्म काय, की जर टर्म्स लाईक असतील म्हणजे समान असतील तर आपण त्यांची बेरीज करू शकतो. जे आपण पुढे शिकणार आहोत ते एक्झाम्पल दिलं आहे. बघा, 2 ॲपल्स आहेत, एक ॲपल आधी दुसरा ॲपल, मग किती होणार टोटल? 2 ॲपल्स. म्हणजे सेम दोन्ही ॲपल आहे म्हणून तुम्ही टोटल सांगू शकलात ना. किंवा ऑरेंजेस, मी ऑरेंजेसला अक्षर दिलं, इथे वाय दिलं आहे बघा, म्हणजे इथे एक्स अधिक एक्स झालं 2x. ऑरेंजेस वाय अधिक वाय, म्हणजे एक ऑरेंज अधिक एक ऑरेंज, 2 ऑरेंज झाले. वाय वाय आय कॅन ॲड बिकॉज दे आर लाईक टर्म, बिकॉज दे आर सेम फूड्स. बट इफ आय टोल्ड यू दे, इफ आय विल टेल यू दॅट 1 ॲपल इज देअर अँड 1 ऑरेंज इज देअर, हाऊ मेनी टोटल ॲपल्स आर देअर? यू कॅनॉट ॲड, आपण ॲड करू शकत नाही, कारण दोन्ही वेगवेगळे आहेत, एक एक्स आहे आणि एक वाय आहे. म्हणजे हे अनलाईक टर्म्स आहेत. म्हणजे इथे प्रॉपर्टी कळली की लाईक टर्म्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. लाईक टर्म्सशी आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो, अनलाईक टर्म्सशी करू शकत नाही. ही जी त्यांची बेरीज वजाबाकी आहे ती आपण पुढील भागात शिकणार आहोत. नाऊ टाईप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स डिपेंडिंग अपॉन हाऊ मेनी टर्म्स आर देअर. आता आपण टर्म्स शिकलो ना, उदाहरणं आपण पाहिले. हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, दे आर डिवायडेड इंटू 4 टाईप्स. किती पदं आहेत त्यावरून 4 प्रकार पडतात, एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी. एकपदी म्हणजे काय इंग्रजीमध्ये? मोनोमियल्स. द्विपदी म्हणजे बायनॉमियल्स. त्रिपदी म्हणजे ट्रायनॉमियल. आणि बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल. शब्दावरूनच तुम्हाला कळत असेल. बघा, एकपदी म्हणजे एकच पद आहे, मोनोमियल. द्विपदी 2 पदं, त्रिपदी 3 पदं, आणि
पॉलिनॉमियल, पॉली म्हणजे बहुपदी, म्हणजे तीनाच्या वर पद असलं की त्याला बहुपदी पॉलिनॉमियल्स म्हणतात. बघूया आपण एकेकाची माहिती घेऊया. आता एकपदी, एकपद राशी, मोनोमियल्स ज्याच्यामध्ये काय असतं, एकच पद असतं त्याला एकपदी म्हणतात. मोनोमियल्स इज द एक्झाम्पल 3x, थ्री एक्स एकच पद आहे. तुम्ही म्हणाल ते मॅडम 3 आणि x आहे, 3 त्याचं कोइफिशियंट आहे, एक्स व्हेरिएबल आहे, आणि दोघांच्यामध्ये कोणती क्रिया असते, 3 आणि x यांच्यामध्ये कोणती क्रिया असते, 3 आणि x च्यामध्ये तुम्हाला नेहमी जेव्हा एक पद असते त्यामध्ये नेहमी गुणाकार हीच क्रिया असली पाहिजे. आता हे -4y याचं बघूया आपण. -4 हा एक इंटीजर झाला, तर कोइफिशियंट आहे त्याचा, त्याला साईन मायनस आहे, दॅट इज नॉट ऑपरेशन, त्याचं साईन आहे. आणि मग वाय, त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे, त्यांच्यामध्ये गुणाकार हे चिन्ह आहे. त्यानंतर 2/3 yz इथे पण 2/3 इज अ कोइफिशियंट, आणि त्याच्याबरोबर जे व्हेरिएबल आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गुणिले चिन्ह आहे. म्हणजे बघा, एक पद असतं तर एका पदामध्ये गुणिले चिन्ह असतं, प्लस मायनस चिन्ह तुम्हाला ऑपरेशनशी चिन्ह दिसणार नाहीत. ही जी तुम्हाला मायनस वगैरे दिसते ती त्या अंकाचे चिन्ह आहेत. सम एक्झाम्पल स्टील आहे गिवन यू, -5 3 देन 21 x देन -2x2 y³ दिज ऑल आर मोनोमियल्स, म्हणजे एकपदी आहेत. नंतर पण द्विपदी, द्विपदी म्हणजे काय, द्विपदीमध्ये काय असणार, दोन पदं, म्हणजे दोन एकपदी जोडलेल्या आहेत. दे आर जॉईंट बाय प्लस ऑर मायनस साईन, यू कॅन सी हियर. बघा इथे 2x ही एकपदी आहे, ह्याच्यामध्ये गुणिले चिन्ह आहे, बरोबर. 3y ही दुसरी एकपदी आहे, आणि हे दोन्ही कशाने जोडले आहेत बघा, दोन्ही जोडले आहेत मायनस चिन्हाने. त्यामुळे हे एक पद आणि हे दुसरं पद दोन पदं आहेत, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज बायनॉमियल. सेकंड एक्झाम्पल ऑल्सो, सी दिस इज वन टर्म अँड दिस इज द अनदर टर्म, बोथ आर जॉईंट बाय प्लस साईन, देअरफॉर दिस इज ऑल्सो द बायनॉमियल, एक्झाम्पल ऑफ बायनॉमियल. नाव ट्रायनॉमियल, ज्या राशीत तीन पदे असतात त्याला त्रिपदी म्हणतात, ट्रायनॉमियल. बघा तुम्ही इथे तीन पदं आहेत बघा, -3p 5q अँड 2/5 pq. ही स्वरूप पदं नाही आहेत, काही असू दे, आपण स्वरूप म्हणजे शिकलो आपण, सजातीय लाईक टर्म्स म्हणजे त्यांचं इथे ॲडिशन होणारच नाही, लाईक टर्म्स म्हणजे काय पाहिजे, त्यांचं चल समान पाहिजे, ते नाही आहे. आपण ते आता इथे विल नॉट बॉदर हियर वेदर दे आर लाईक टर्म्स ऑर नॉट, जस्ट वी आर स्टडिंग व्हॉट इज ट्रायनॉमियल. त्रिपदी म्हणजे काय, तर तीन पदं जोडली आहेत बघा, इथे मी एक प्लस साईन दिलं आहे, इथे मायनस साईन दिलं आहे, तीन पदं मी जोडले, हे पहिलं पद, हे दुसरं पद आणि हे तिसरं पद. इथे पण तीन पद आहेत, हे पहिलं पद 7a, दुसरं -2abc दुसरं पद, आणि -a हे जे आहे ते तिसरं पद आहे. तीन पदं असली की त्रिपदी, ट्रायनॉमियल्स. अँड द नेक्स्ट, बहुपदी म्हणजे काय, पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल म्हणजे तीनपेक्षा जास्त पदं असतील त्याला बहुपदी म्हणायची. आता इथे किती आहेत बघा, तीनपेक्षा जास्त पदं 1, 2, 3 आणि 4 आहेत. इथे किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 आहेत बघा. तीनच्या वर गेली की त्याला तुम्ही ट्रायनॉमियल, सॉरी पॉलिनॉमियल म्हणायचं आहे. सो अगेन दिस इज अ चार्ट आय हॅव गिवन ऑल टुगेदर. हाऊ मेनी टाईप्स वी हॅव स्टडीड, 4 टाईप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मोनोमियल विच कंटेन ओनली वन टर्म, बघा ही एक टर्म आहे. बायनॉमियल म्हणजे दोन पदं, बघा हे पहिलं पद, हे दुसरं पद अधिक चिन्हाने जोडलं आहे. ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद अधिक चिन्हाने जोडलं आहे. अधिक किंवा वजाही असू शकतं, 1 अधिक 1 वजा किंवा दोन्ही वजा, कशीही असतील चिन्ह, फक्त ती जोडली आहेत, दोन किंवा अधिक पदं जोडलेली आहेत अधिक किंवा वजा चिन्हाने. आणि पॉलिनॉमियल म्हणजे इथे बघा, चार पदं आहेत, मी किती दिलेली आहेत, चार पदं दिलेली आहेत. दिस इज द चार्ट विच आय हॅव गिवन यू टू शो हाऊ मेनी टर्म्स आर देअर अँड वॉट देअर नेम्स आर देअर अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ टर्म्स प्रेझेंट इन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन. नाव दिस इज वन ऑफ द एक्झरसाइज फॉर यू. आय हॅव गिवन द टर्म्स अँड यू हॅव टू डिफरन्शिएट देम वेदर दे आर मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल ऑर पॉलिनॉमियल. एकपदी आहेत की द्विपदी आहेत की त्रिपदी आहेत की बहुपदी आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेली आहेत, आपण सोडवूया. आता पहिलं बघा, 7x एकच पद आहे ना बाळानो, एकच पद आहे बघा, गुणिले चिन्हाने 7 आणि x म्हणजे मध्ये गुणिले चिन्ह आहे, त्यामुळे हे आहे एकपदी.
दुसरं बघूया आपण. दुसऱ्यामध्ये बघा किती पद आहेत, एक दोन, म्हणजे ते द्विपदी. म्हणजे तुम्हाला असं डिफरेंशिएट करायचं आहे आणि तुम्हाला चार्टमध्ये लिहायचं आहे. हे झालं द्विपदी. तिसरं काय बघूया, तिसऱ्यामध्ये एक दोन तीन पद आहेत. दॅट आय विल राईट इन द कॉलम ऑफ ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियलच्या कॉलममध्ये मी लिहिणार आहे. तीन एक्स घन वजा घन येणार आहे, वजा पाच एक्सचा वर्ग वजा अकरा. पुढचं काय बघूया, किती पद आहेत बघा त्याच्यामध्ये. पुढच्या एक्झाम एक दोन तीन चार पद आहेत, म्हणजे बहुपदीमध्ये येणार. मग बहुपदीमध्ये मी लिहिते एक वजा आठ ए वजा सात ए वर्ग वजा सात ए घन. दुसरा अजूनही उदाहरण आहेत बघा, पाचवं उदाहरण बघा. पाचवं उदाहरण पाच एम वजा तीन, दोन पदं दिसत आहेत. देन आय विल राईट इन द कॉलम ऑफ बायनॉमियल फाय एम मायनस थ्री. नेक्स्ट इज ए. ए इज ओनली वन टर्म, एकच टर्म आहे बघा, ती एकपदीमध्ये येणार. नंतर चार बघा, चार हा कॉन्स्टंट आहे, बरोबर ना. कॉन्स्टंट आहे तरी पण ते पदच आहे ना, पदच आहे ना. इथे बघा ना, आपण हा तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स वर्ग वजा अकरा ह्याला त्रिपदी का म्हटलं, तीन पदं आहेत म्हणजे यालाही आपण पकडलं. तरी ते कॉन्स्टंट असलं तरी ते पदच आहे, त्यामुळे ते एकपदीमध्ये येणार. आणि शेवटचं थ्री वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय प्लस फाय, तीन पदं आहेत तर मी कुठे लिहिणार ती तीन पदं, थ्री वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय प्लस फाय. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल्स घेऊन त्यांना डिफरेन्शिएट करू शकता, वेदर दे मोनोमियल्स बायनॉमियल्स ट्रायनॉमियल्स ऑर पॉलिनॉमियल्स. सो टुडे वी हॅव स्टडीड व्हॉट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड द टाईप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तो इन दिस सेशन टुडे विल स्टॉप हियर. थँक यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.